रामू पगार वाढून मिळणार नाही. आता तर माझ्या उरावर बसले, त्याचं एक्स्ट्रा पेमेंट करणार का काय? सॉरी, इट्स ऑल राईट. माझी आई नेहमी म्हणायची, काय बाबा, लहान माणसाला मोठ्या मनानं माफ करावं. बर, काय बसून घ्या. पायवर घ्या मालक. अरे वा वा, सुधारला. नवीन प्रथा सुरू केली सोड. मालकाच्या पाया पडून मग कामाला लागायचं. एवढे बेकार दिवस आले नाहीत माझे. पाय वर घ्या म्हणजे कचरा काढता येईल. अच्छा अच्छा. अरे बापरे, एका प्रसिद्ध उद्योगपतीला कसं बसावं लागतंय बघ. मग पाय खाली घ्या, कचरा काढून झालेला आहे. बर. मालक आकडे आली काय तुम्हाला? रामू बाबा असं काय करताय? तू काय केलंस ना सावित्री? स्वप्न, अगं आनंदाची बातमी, 2000 सालातला सर्वोत्कृष्ट बिझनेसमॅनचा पुरस्कार गोपाळकृष्ण चौधरीला मिळाला. काय? आय हॅव डन इट. इथे या, सरळ उभे रहा, मला तुम्हाला वळू द्या. तू कशाला त्रास घेतेस? मीच घेतो ना वळून. हे कसं? हे वाच, 1 2 3 घ्या पोटा टोक. आमच्याकडे याला बायको भोवती पिंगा घालणं म्हणतेत. गबरे. अरे गप, किती रकमेचा पुरस्कार आहे? अगं अगं, फार मोठा सत्कार होणार आहे माझा. शाल, शिप, एखादं स्मृतिचिन्ह आणि 1000 रुपये रोख. अरे भिकार बंबून हातात चंबू, माझा पगार जास्त आहे याच्यापेक्षा. झाली का ना? अरे पैशाला काय किंमत आहे ना? तरी सकाळपासून माझी डावी पापणी फडफडत होती. मी ताबडतोब फोन करतो. एवढंच आणि डॉक्टर कशाला हो? अगं डॉक्टर नाही गं, अगं आपल्या शुभांगीला, तिला ही आनंदाची बातमी केव्हा सांगतो असं झालंय मला. नको नको, तो करंटा काय तुम्ही नाही हो, तो आपला जावाय फोन उचलेल आणि उगाच रंगाचा बेरंग करेल. अगं आपली शुभांगी किती साधी सरळ, त्या नालायकाच्या प्रेमात पडली आणि लग्न करून आयुष्याचं वाटोवर करून घेतलंय. परवा हेच वाक्य मालकीन बाईंच्या तोंडून ऐकलं. अरे बरोबर बोलली ती, पण तुमच्याबद्दलच बोलत होते त्या. जिस वगैरेट बाबा, ह्या पुरस्काराची ना आपण जोरदार पार्टी आयोजित करूया. आता एक आनंदाची बातमी कळली ना, आता एक खळबळजनक बातमी कळू दे. काय माले, काय तुमची इच्छा? इथं उंट पाण्यात बुडालेत आणि शेळी म्हणती तळ दिसतोय का? अरे माझ्या बाबतीत प्रत्येक वेळेला असंच घडत आलं. आयुष्यात उन्हाळे पावसाळे भरपूर पाहिले, जसे आयुष्यात आनंदाचे क्षण पाहिले त्या पाठोपाठ दुःखाचे क्षण पाहिलेत. फॉर एक्झाम्पल नाही फॉर इट. नाही मला कळलं अशा भाषेत बोला. हो बाबा, याला कळलं अशा भाषेत बोललं पाहिजे ना, जेवायला द्यायचं नाही. व्हेरी गुड. कळते बाबा. अगं आयुष्याच्या 20व्या वर्षी वडिलांनी मला बिझनेस मध्ये प्रथम संधी दिली. आनंदाची घटना. त्याच वर्षी तुझ्या आई बरोबर माझं लग्न झालं. दुःखाची घटना. सुगंधी जेव्हा जन्माला आली तेव्हा वडिलांनी सायकलवर टांग मारून गावभर पेढे वाटले. आनंदाची घटना. त्याच वेळी त्यांना कुत्रा चावला. भयंकर दुःखाची घटना. कुत्रा आधी मेला. आनंदाची घटना. 3 दिवसांनी वडील गेले. ही सर्वात आनंदाची घटना. थेरड्याने मला इतकं छळलं होतं. द होल थिंग इज दॅट की आता या आनंदानंतर यू आर वेटिंग फॉर अ दुःखदायक घटना. करेक्ट. दुःख आता दारात येईल. कोणत्या क्षणी दाराची बेल वाजेल. मुस्कान फोडून आवाज कसा काढतो? माझा नाही, बेलचा आवाज आहे. अरे बापरे, दुःख आलं. आपण आता दुःखाला सामोरं जाऊया. तू कुंकू काढू नकोस हा. मालक हो, मी दार उघडतो. माझ्या आई नेहमी म्हणायची. काय काय काय? मालकाच्या सुखापेक्षा त्याच्या दुःखाच वाटेकरी झालं की मालक चटकन वर जातो आणि जाताना झटकन आपल्याला सुखी करून जातो. मालक यू फिकीर नॉट. माझी आई नेहमी म्हणायची, दुःख आले रे अंगणी आलं शुभांगी ताई. आई बाबा आहेत, अजून आहेत, दुखदुखी आहे, तिकडे आहेत. आई आई. हो हो हो, एक ना एक दिवस हे होणारच होत. म्हणजे तुम्हाला सगळं समजलं? अगं अगं अगं, एवढी खुश होऊ नकोस आणि आनंद अश्रू सुद्धा वाहू नकोस. आनंद अश्रू? अहो दुःख अश्रू आहे ते. मी प्रेम केला ही फार मोठी चूक केली. तुमच्या विरोधात जाऊन लग्न केलं ही तर घोट चुकत केली. फसले मी, त्या कमलेशनं मला फसवलं. राजा राणीचा संस्था त्या निवन लायसनच्या घरात मांडला. आता ती जागाही खाली करण्याची नोटीस मिळाली. मी म्हटलं आपण नवं घर घेऊया,
तर तो मध्यम वर्गीय सहकारी बँकेचा कर्मचारी पदोपदी माझा अपमान करतो, माझ्या फेकत आपले कुटुंबाचा पाण उतारा करतो। मी तुझं तोंड पाहणार नाही असं मी त्याला सांगून इथे आले। खरंच मालक, त्या आनंदाच्या बातमीनंतर बहुधा हीच दुःखाची बातमी असणार। अरे हट, अरे अरे ही तर आनंद वाढवणारी गोष्ट आहे। आता आता ताबडतोब पार्टी अरेंज करा माझ्या पुरस्काराचा आणि इथं भांडणात उभ्या महाराष्ट्राला कहू द्या। शुभांगी, अगं अजिबात काळजी करू नको, तुझा बाप तुझ्या मागे खंबीरपणे उभा आहे। बाबा तुम्ही पुढे आहात, मी येते। बाबा यू आर ग्रेट। ताबडतोब माझ्या खोलीत चल आणि सगळं काही सांग। लाईव्ह टेलिकास्ट कधी एकदा ऐकतेस झालंय मला। अगं रडू नकोस, तुझ्या आवडीचा गाजराचा हलवा बनवलाय मी। हा स्वीट आई, कधी एकदा गाजराचा हलवा आणि तुझं डोकं खातेस झालंय। अरे हाड, असला गाजराचा हलवा खाताय? अरे आता मी उभ्या महाराष्ट्राला दाखवून देईन एक बाप आपल्या मुलीच्या मागे कसा खंबीरपणे उभा राहतो। पोळी उरलेशील दे त्याला मूर्खा। अरे मूर्खा जाना, त्याला भूक लागली आहे ना। मूर्खा मी तुला म्हटलं मूर्खा। गोपाळ कृष्ण चौधरी मालक, ह्याला तुमचं पाळण्यातलं नाव कसं काय कळलं? तुला सुद्धा आजच कळलं गोपाळ कृष्ण? नाही, तुम्हाला मूर्ख म्हणाला तो। आणि तो तो तुझं नाव सावित्री आहे, तुझं नाव सावित्री आहे। तुझ्या पत्नी दोन मुली आहेत, एकीच्या पाठीमागा विवंचना आहे आणि तीच नवऱ्यापासून दूर आली आहे। आमची स्टोरी आम्हाला काय सांगतोय? ऐकवत नाहीये, ऐकवत नाहीये। भूत वर्तमान आणि भविष्य याचा आकडा काढतोय। सांगा महाराज, स्पष्टपणे सांगा। नजीकच्या काळात मृत्यूयोग संभवतो याना तुम्हा दोघांनाही। मृत्यूयोग? अरे बापरे, पण मृत्यूयोग शिफ्ट होऊ शकतो महाराज। डायरेक्ट इंग्लिश? Yes, my child. Everything can happen in this millennium. महाराज, हा मृत्यूयोग टाळण्याचा काही उपाय? पैशाची काळजी कर नका, नाही? हो, यस, माझ्याकडे उपाय आहे, हे बघा। हा, आता त्यातनं मुंगूस काढणार। उपाय सापडला। उपाय असा करायचा की तुमचा जो कोणी कट्टर शत्रू असेल त्याला आणखी घरामध्ये आसरा म्हणून आणायचा। हा जवळचा नातेवाईक असला तरी चालेल, पण रक्ताचा नातेवाईक नाही पाहिजे। एवढं केलं की तुमचा मृत्यू शिफ्ट झाला म्हणून समजा आणि तुम्ही परमानंद जगायला मोकळे झाला। माझी दक्षिणा। पण महाराज, तुम्ही परडे घेणार का पर शिफ्ट घेणार? पर एपिसोड, हे बोलणं सोड। मी सर्व लमसम रक्कम घेणार आणि ती मला तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये आणून द्यायची। बरोबर, हे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे, ते मागे लिहिले तो ते बाबा निघतो मी। लमसम रक्कम मला ऑफिस मध्ये आणून देण्याची व्यवस्था तो करावी आणि महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील। के एस के ए के व्ही, हा तो राहतो ना त्या बिल्डिंगचा विंग नंबर सांगितलं तुम्ही। के एस फॉर कट्टर शत्रू, के ए फॉर कायमचा आसरा अँड के व्ही फॉर कायमचा बंदोबस्त। के एस के ए के बी, लक्षात आलं? क्या बात है। के एस के ए के बी, के एस के ए के बी। कोण असावा? के एस के ए के बी, ते मला पण माहिती आहे ग, काहीतरी सांगत बसते। काय रे राजा, तुझ्या आईला काय वाटतं कोण असावा? माझ्या आईला नाही, मलाच वाटतंय। काय के डी? के डी काय? कपिल देव, त्याला कसं इकडे आणणार? नमस्कार, मी कमलेश देसाई, सुविद्या सहकारी बँकेत कामाला आहे। होतो होईल म्हणजे होणार रे चाललंय ते बरं चाललंय, नको झेपणार नाही मला ते। अरे जमायला हो रे तुला। अरे अरे किती वर्ष या बँकेत तू खरडेगाशी करणार सांग ना तुम्हाला। अरे फॉरेन बँकेची ऑफर आहे, इट्स अ गोल्डन चान्स। अरे चुलीत घाल तुझा गोल्डन चान्स। अरे घाटपांड्या, आता तू माझा मॅनेजर आहेस तरी मी तुला घाटपांड्या म्हणतोय। अरे अरे ही आपली बँक आपली बापाची असलीसारखी आपण सांभाळतोय। एवढी चांगली माणसं, एवढी चांगली बँक आणि एवढं फ्रीडम आपल्याला दुसरीकडे कुठे मिळेल का रे? हे बघ कमलेश, तू त्या फॉरेन बँकेत गेल्यावर ना त्या बँकेची सहकारी बँक करायला वेळ लावणार नाहीस। अरे तिथे गेल्यावर भरपूर पगार मिळेल, गाडी मिळेल, घर मिळेल, अरे तुझे नेहमीचे वाद मिटतील, शुभांगी तुझ्याशी प्रेमाने वागेल। नाव काढू नकोस तिचं। का तुझं तिच्यावर प्रेम नाहीये? मी असं म्हटलंय, मी असं म्हटलंय। मूर्ख आहे रे ती, मूर्ख आहे।
नाही तशी ती चांगली आहे रे पण काय डोकं आहे ना डोकं ते त्या घरचं आहे ए मला सांग मला सांग घाटपांड्या मुंबईत घर घेणं इतकं सोपं आहे का रे आता त्याच्यावरून वाद घातला आणि घर सोडून निघून गेली अरे गेली असेल मैत्रिणीकडे नेहमीसारखी सारखी सारखी मैत्रिणीकडे कशी जाईल तिला काही बदल हवा की नको यावेळी फॉरेस्ट चेंज ती आई वडिलांकडे गेली काय सांगतोयस काय अरे तू जाऊ कशी दिलीस तिला अरे ते लोक तुझ्या विरोधात तिला फितवतील अरे तुझ्या आयुष्यात वादळ निर्माण करतील दुरावा अरे सासरे करेक्ट करेक्ट माझा सासरा आहे ना सासऱ्यानं त्याला असं रस्त्यात उभं करून ना असं फटकावून काढायला पाहिजे आणि सासू सासूला तर असं उलट करून खालून मिरच्यांची धुरी द्यायला पाहिजे बा हॅलो हॅलो करेक्ट सेम काढून दिसतो माझा सासरा बसा ना अरे या बघा चला निघतो आम्ही चौधरी चौधरी साहेब तुम्ही काय घेणार चहा का कॉफी विश ऍज यू विश काय चहा थंड गरम नाही काय काय पाहिजे का फुकट आहे ते घाटपांडे जरा मला जावयाशी एकांतात बोलायचंय मी बाहेर जाऊ का ये थोबाड फोडीन जागचा हल्लास तार तुला माहित नाही हा माणूस दिसतो जसा नाही तू गेलास आणि मला एकांतात त्याने ठार केला तर अरे शांत बस ना घाटपांडे थोडा घेऊन जाऊ का त्याला तुम्हाला पोचवायचंय का चार माणसं घेतो बरोबर पाहिजे तर ती रेडी बिरेडी अरे कमलेश अरे जा ना तू त्यांच्यासोबत अरे प्लीज यार असं म्हणतो का ठीक आहे जातो पण माझं काय बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार तूर अशी तुम्हाला बोलायचं माझ्याशी एकांतात चला आहे जागा तिथे माझं मर्डर नाही ना करणार चला तर एकांत म्हणून तुला ही जागा मिळत आपण काय हे बघा हॉटेलमध्ये किंवा ऑफिसमध्ये आपण बोलू शकलो असतो पण अशी भिंता असं म्हण आहे किंवा असं म्हणतात की भिंतीला सुद्धा कान असतात म्हणून मी तुम्हाला असं उघड्यावर आणलंय थोडं दिवसात तुम्हाला रस्त्यावर सुद्धा आले मी म्हणजे असं तुम्हाला असा हात करतो तो असा हे तू पण करणार नाही काय तुम्हाला करताच येत नाही मी सांगतो करेक्ट आहे कटिंग करत काय तुझं आणि शुद्धाचं हे बघा भांडण तिथे उकरून काढलंय घर तिने सोडलंय त्यामुळे प्रायश्चित तिलाच भोगायला पाहिजे मी तिला तू घरी ये असं काय सांगणार नाही संपलं चल ए बाबा मग जे काय घडलं त्याची कल्पना आहे मला मी का तिचा निरोप घेऊन नाही आलो किंवा तुझी समजुती काढायला नाही आलो बा सावित्री माहिती ना तुमची मोलकर आहे माझी बायको तीच ती पर्सनल मोलकर आहे हो तिचाच निरोप घेऊन आलोय तिनं तुला घरी बोलवलंय कशाला थिएटरने पूजा करायला कायमचं राहायला कायमचं कायमचा राहिला मला घरी बोलवलंय घर जाऊ म्हणून अरे काय लाज आहे का तुम्हाला हा अरे बेशरम माणूस काय शरम आहे का तुला इथे डोकं दिलं वापर की जरा नुसती पांढरी केसाची बट झाली अक्कल कुठं आहे बेशरम जरा हळू चार चौघं मला ओळखतात अरे माहिती आहे कोण चार चौघं तुम्हाला ओळखतात ते मला माहिती आहे एक तुमची बायको दुसरी मुलगी स्वप्ना तिसरी मुलगी शुभदा आणि चौथा नोकर तुमचा रामू तू हळू बोलायला काय घेशील चहाचे पैसे देऊन टाका आपण प्यायला जाय कुठे आजपर्यंत जितका चहा पाहिलं त्याचे पैसे द्या हे मी मुलीच्या चांगल्यासाठी आणि तुझ्या भल्यासाठी सांगतोय भलं करणार कोण तुम्ही मी तुझ्यावर जबरदस्ती करत नाही आणि उपकारी करत नाही एका निष्पाप मुलीच्या बापाची प्रामाणिक इच्छा आहे तू वर गेलास मी सुटलो सावित्री वर मला म्हणाली तुम्ही जा आणि त्याची समजूत काढा म्हणून मी इथे आलोय काहीतरी कट आहे हा म्हणजे त्या तुमची बायको खाली मुंडी आणि तुम्ही पाताळ दोंडी काहीतरी निश्चितपणे कट आहे हे बघ असं काही नाही आहे घरात तुझा अपमान होणार नाही याचं वचन मी तुला देतो अरे तुम्ही वचन दिलं तरी मी येणार नाही म्हणजे येणार नाही हा हे बघ असा घाईघाई निर्णय करून घेऊ नकोस विचार कर डोकं असेल तर उद्या सकाळी 11 वाजता तुझी मी घरी वाट बघतो मी येणार नाही म्हणजे येणार नाही हा माझी खात्री आहे तू नक्की येशील येणार नाही 11 वाजता येणार नाही 11 o'clock नो मीन्स नो 11 बजे नाही आऊंगा कोट द्या ग्यारह बजे नहीं आऊंगा 11 o'clock नो ऑफर काय वाईट नाही आहे जायला काय हरकत नाहीतरी काय इव्हन लायसन्सची जागा जातेच आहे जाऊ का नाही
का जाव? नाही म्हणजे नाही जाव ना. कोण आहे? मी आहे. हाय. हॅलो. मला खात्री होती तू नक्की येशील. बेल वाजेपर्यंत मला नव्हती. कमलेश, कमलू, कॅमल, कशाला आलास तू इथे? मला तुझं तोंड नाही पाहायचं. नाही सरकड ते ओ आज उगाय येऊ द्या त्याला मृत्यूयोग. तुम्ही मला काय पाळीव कुत्रा समजलं काय? काय ते हे नीट ठेवतोय. तोंड सरळ ठेवायचा. हा थोबार वाकड तिकड करायचं आहे. हे सरकवतोय. हा मी इथे आलो तर तुम्ही माझ्याकडे नाक घासत आला म्हणून. हा हे काय करतोय? मध्ये मध्ये येत आहे. ठेव घाली ते. हा राहून दे मध्ये. तुझं थोबार तरी दिसत नाही मला. जास्त आगाऊपणा करायचं नाही. हे घर माझं आहे. अरे असले 56 बंगले मी विकत घेऊ शकतो. खरं झाले. एक घ्यायची लायकी नाही. 56 तर बात सोडा. असं काय कळतच नाही मला. मला वाटत होतं ही आईवर गेली पण ही थेट अगदी बापावरच गेली. बाप कोणाचा करतो? काढला काय तुमचा बाप? काढला काय? उगा शब्दाला शब्द वाढवतोय. खराब होतो हेच कळत नाही मला. कशाला बरोबर करतोय? बीपी वाढलं तर वाजेल घंटी. तुम्हाला सांगतो तक्षिणा करायचा. अनटचेबल माणूस आहे नुसता. कमलेश माझा लाडका जावय. कोण आहे? सासूबाई. मी मी सासू कुठली? झुंबर कुठला? काय पत्ताच लागत नाहीये. लाश्चर माहिती ना. काय झालं? माझ्या बायकोला झुंबर म्हणतोस. उद्या मी तुझ्या बायकोला काय बोललो तर? बोला बोला. पण बोलायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. माझी बायको तुमची मुलगी आहे. आता बोला. तुम्ही तुझ्या कंबड्यात लाथ घालून. अपमान? अपमान? या घरात माझा अपमान होणार नाही असं तुम्ही मला वचन दिलं होतं. वचन भंगी कुठले? हा मी निघालो. अरे त्याला जायला देऊ नका. मग थांबलात काय? त्या फक्त म्हणाल्या थांबू. त्यांना थांब नाही म्हणाल्या. चल चालतो. हा निघालो. कॅमल ताबडतोब चालतो होतून. असं काय कळतच नाही मला. हा निघालो. चल चल चल. आता कशाला आलास? माझी बॅग राहिली. बॅग? ए बॅग दे. मालक मालक त्याला जाऊ देऊ नका. त्याला अडवा. अरे हा खरा उद्योगपती वाटतोय. मी काय नोकर वाटतोय? जवळ जवळ. कोण आहे? अरे अरे इथेच पडल्या. मालाडलो वरून खाली पडल्या. या मेलाचा काय वेगळा ट्रॅक चालू असतो. आपले इथं आणखी जगा वेगळा ट्रॅक. सावित्री सावित्री सावित्री. आई मालकीन बाई. सासूबाई सासूबाई. मेले वाटत. चला मुहूर्त चांगला लागला. माझी आई नेहमी म्हणायची आणि अशी तोंडावर पाडायची. शोभा शोभा. कोण? अगं मी. मी कोण? कमलेश. कोण कमलेश? तुझा एकुलता एक नवरा. कशी लाडा लाडात बोलते आणि सकाळी माझ्याशी कसं बोलत होती? तुझं माझ्यावर प्रेमच नाही. असं कसं म्हणते? अगं अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझ्या इकडे तुला भेटायला आलो की नाही? काय 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 झालं? असं अग संसारात भांडण हे पाहिजेच की नाही? भांडणाशिवाय मजा काय? पण म्हणून कोणी घर सोडून जात का? आपलं स्वतःच घर. अगं मुंबईत घर घेणं सोपं आहे का? पण राणी मी काय म्हणतो, आता आपण नवीन घर घ्यायचंच कशाला? आपण याच घरात सेटल होऊ, सुखानं संसार करू, खाऊ पिऊ मौज करू. कमलू तुझं डोकं म्हणजे तू माझ्यावर चिडला आहेस? हे बशेबू आता सगळं जुनं पानं विसरून जायचं. हे बघ संसार असतो ना, संसार हा गाडी सारखा असतो. ट्रॅक सोडायचा नाही. तू माझ्या समोर उभा राहिलास कसा? तुझा माझा संबंध काय? तुझ्याशी लग्न करून मी स्वतःचा वाटोळा करून घेतलं. अशी काय ही वेस्टर्न लाईन वरून एकदम हार्बर ट्रॅक वर का जाते? माझ ना तुझ्यावर खूप प्रेम आहे आई. मला कधी तुझ्यापासून दुरावू नको. मला सांभाळ रे. हो तुला सांभाळ. ही अशी काय? मला कळतच नाही. हो बाजूला हे दूध आईला द्यायचंय. तिला खूप त्रास होत असेल ना रे. आई. मी मी आई नाही. आई मांजरीला दूध पाजतीये पण या मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? अहो बोके सारखे काय बघताय? नाही काय म्हणते तब्येत तुमची? तब्येत ठीक आहे.
मालकान वाटलं तुम्ही गेलात काय म्हणजे हॉस्पिटलला गेला आई बाबा आहे आई कशी आहेस बरी आहे मी अरे पण तू काय एकटी जावई बाबा कुठे आहे ना बाहेर थँक गॉड आहे ना हे आहेत म्हणून तुम्ही आहेत नाही तर चला आता जेवणाचं बघा तुम्ही सगळेच निघा मला जरा एकांतात बोलायचं आहे या बा रे म्हणजे या वेळेला हो बाबा मी आई आहे ग बाबा दूध आई ना द्या आई टेक केअर टेक केअर नाही जिना जरा सांभाळून उतरत जा तुम्ही तुम्ही जिन्याहून धडपडला तर जिन्याचं काम निघालं माझी आई नेहमी म्हणायची जिना या आणि त्याच्याहून धडपडला की मरणाव जा जा साहेब येस असा बायको समोर नवरा बसला की तुझी आई काय म्हणायची माझी आई नेहमी म्हणायची जा जा असंच म्हणायची अहो तुम्हाला काही बुद्धी वगैरे आहे का नाही आपल्या मुली एवढ्या मोठ्या झाल्या आणि तुम्ही एकांत एकांत काय करताय हे तसलं काय माझ्या डोक्यात नाही आणि आता तो उत्साह तरी झालाय बुद्धी भ्रष्ट झाली ना ती तुझी झाली आहे तुझी हो ते हरामखोर नालायक जावयाचा तुला एवढा पुळका कशा नालाय का त्याच्या आगमनाची तयारी काय करतेस त्याच्यासाठी खीर काय करत बसतेस आणि माझा जावई म्हणून लाडत काय येतेस का अहो माझा डाव वेगळाच आहे मी त्याच्याशी फटकळपणाने वागले तर तो निघून जाईल ना जाऊ देत मेलेला अहो गेला तर तो मृत्यू योग त्याच्यावर कसा शिफ्ट होणार त्याला इथेच राहून द्या मी त्याच्याशी प्रेमाने वागेन आणि तुम्ही फटकळपणा चालू ठेवा म्हणजे त्याला संशय सुद्धा येणार नाही तो कमलेश बोलतो ते अगदी बरोबर आहे काय बोलला मला सांगतो तुमची बायको म्हणजे एक नंबरची खाली मुंडी पातळ धुंडी आहे असं बोलला तो लाडा असं बोलला तो आपल्या भूमिका आपण अशा सुरू ठेवायच्या त्या कमलेशला मृत्यूच्या खाली ढकलण्यासाठी माझ्या डोक्यात एक सो एक चमकदार कल्पना आहेत पायकरीकडे कानकरीकडे आपलं बोलणं कोणी ऐकत नाहीये ना आपल्या दोघांशिवाय इथे आहे कोण कल्पना सांगा सर ऐका मारते केवढं